आपण रॅडियल सब इंजिन असेंब्लीचे सगळे पार्ट ड्रॉ केले होते, तर आता आपल्याला त्याची काय करायचं आहे, असेंब्ली करायची. तर बघा, आपण एका आहे काही स्टेजमध्ये असेंब्ली करणार आहे, कारण की इथं मल्टिपल पार्ट आहे. आधी आपण छोट्या छोट्या गोष्टींची असेंब्ली करून घेणार, जसं पिस्टन आहे आणि पिस्टन रिंग आहे, यांची काय करणार आपण आधी असेंब्ली करणार. त्याच्यानंतर नाही तर आपण बघा, हे जे पिस्टन जे बुश आहे, सॉरी 4 नंबरचा मास्टर रॉड बेअरिंग, ती बसवणार. त्याच्यानंतर ना जे पिस्टन पिन्स आहे त्या बसवणार. नंतर ना हा जो आर्टिक्युलेटेड रॉड आहे, याच्यामध्ये आपण काय करणार की जो 5 नंबरचा पार्ट आहे, रॉड बुश अप्पर ही बसून घेणार. नंतर रॉड बुश लोअर बसून घेणार, त्याची सेपरेट असेंब्ली ठेवणार. म्हणजे काय आहे की ह्या असेंब्ली वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड करणार 3 स्टेजमध्ये, आणि फायनल स्टेजमध्ये मग आपण सगळं एकत्रित करणार. तर ठीक आहे, मग आपण स्टार्ट करू. न्यू फाईलमध्ये असेंब्ली, इथं नाव द्यायचं रॅडियल सब इंजिन असेंब्ली, इथं फर्स्ट नाव द्या त्याला फर्स्ट. ठीक आहे, इथं फोल्डर सिलेक्ट करायचं. नेक्स्ट, ओके. आपण आता असेंब्ली एन्व्हायरमेंटमध्ये आलो. सगळ्यात पहिले आता आपल्याला जे पिस्टन आहे त्या पिस्टनला काय बसवायचे, रिंग बसवायचे. ठीक आहे, तर पिस्टनसोबत पिस्टन रिंग बसून घेऊ. मग सगळ्यात पहिले मेन पिस्टन कॉल करायचं. सिलेक्ट ऑब्जेक्ट सेंटरला ठेवा आणि याला इथं ओके करा. ठीक आहे, तर आपण पिस्टन कॉल केला. आता आपल्याला पिस्टनला बघा, एक मिनटं याच्यामध्ये हे जे स्केचेस वगैरे दिसतात ते सगळे हाईड करायचे. त्याच्यानंतर ना हे जे आपला डॅटम सिस्टम आली, डॅटम कॉर्डिनेट सिस्टम, त्याला पण हाईड करायचं. ते हाईड कसं करायचं, इथं ह्या पार्टवरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर ना बघा, आपण इथं असेंब्ली एन्व्हायरमेंटमधून मॉडेलिंगमध्ये येतो, तर हे सगळे स्केचेस काय करायचे, हाईड करायचे. ठीक आहे, स्केचेस हाईड केले. नंतर ना परत असेंब्ली एन्व्हायरमेंटवरती क्लिक करायचं. बघा, असेंब्ली नेव्हिगेटर, आणि इथं ह्या असेंब्ली जी दिसते ना, रॅडियल सब इंजिन 1, याच्यावरती डबल क्लिक करायचं. बघा, आपण असेंब्लीमध्ये आलो होतो. नंतर ना हे काय की हाईड झालेलं ऑन होतं. आता आपण काय करायचं, रिंग कॉल करायची. बघा, इथं पार्टचं हे पण शो होतं आयकॉन, ओके करा. आता बघा, हे काय याला पहिले व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह करा. आता ही व्हर्टिकल आलेली, आपल्याला इथं काय करायचं, हॉरिझॉन्टल करायचं. तर मग याला 90 डिग्री रोटेट करायचं. बघा, करेक्ट 90 डिग्री रोटेट करायचं आणि इथं ओके करायचं. याच्यावरती एकदा डबल क्लिक करा. आता आपण आलो आहे मॉडेलिंग एन्व्हायरमेंटमध्ये, हे स्केचेस हाईड करा. ठीक आहे, परत एकदा असेंब्ली एन्व्हायरमेंटमध्ये यायचं. आता बघा, आपल्याला हे काय करायचं, याच्यामध्ये बसवायचं. ठीक आहे, मग कन्स्टंट अप्लाय करायचे. हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस काय करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर ना इथं टच म्हणायचं. बघा, हा सरफेस या सरफेससोबत टच करायचा. ठीक आहे, याला ओके करायचं. त्याच्यानंतर ना याच्यावरती डबल क्लिक करा. एडिट डेफिनेशनमध्ये, एडिट डिस्प्लेमध्ये जाऊन याचा कलर चेंज करा. ठीक आहे, हॅलो. परत एकदा सिमिलर वन रिंग कॉल करायची. आता वरच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करा. ठीक आहे, त्याच्यानंतर ना कन्स्टंट. बघा, कन्स्टंटमध्ये इथं अलाईन
बघा, हा ॲक्सिस सिलेक्ट करायचं सगळ्यात पहिले, त्याच्यानंतर ना याचा ॲक्सिस सिलेक्ट करायचं, ठीक आहे. नंतर ना बघा इथं टच हा टॉपचा सर्विस घ्या, आणि नंतर ना परत इथला हा सर्विस घ्यायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर ना ॲप्लाय करायचं परत एकदा, सिमिलर रिंग कॉल करायची. कन्स्टंट कन्स्टंटमध्ये बघा, इथे एकदा टच टचपेक्षा अलाईन पहिले करून घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, टच हा टॉपचा सर्विस सिलेक्ट करा आणि हा टॉपचा सिलेक्ट करा, ठीक आहे. तीन रिंग बसवले, ओके करा. बघा आता हे जे पिस्टन रिंग चाललेले आहे, डबल क्लिक करायचं, मॉडेलमध्ये जायचं आणि हे हाईड करायचं. त्याच्यानंतर ना बघा परत एक रिंग कॉल करायची आपल्याला, कन्स्टंट सेंटर ॲक्सिस आणि टच टॉपचं सर्विस, ठीक आहे. ॲप्लाय करायचं परत एकदा पिस्टन रिंग, सिलेक्ट ऑब्जेक्ट, ओके करा. याला वरती घ्या किंवा खाली घ्या, इथं आपल्याला याच्या इथंच करायचं ते असेंबल. सेंटर ॲक्सिस आणि हा ॲक्सिस सिलेक्ट करा, ठीक आहे. आणि आता टच याला ओके करायचं, ठीक आहे. अशा प्रकारे आपण पिस्टनला काय बसवले आहे, रिंग बसवले आहेत. तर या रिंग सिलेक्ट करा, राईट क्लिक करायचं, एडिट डिस्प्ले आणि इथं कलर चेंज करून घ्या, ठीक आहे. या रिंग बसवलं आहे आपण पिस्टनला. आता बघा याच्यावरती डबल क्लिक करा आणि इथं हे स्केच साईड करा, किंवा ह्या रिंगवरती डबल क्लिक करा, इथं जाऊन हे हाईड करा. परत एकदा बघा, आता हे जे फर्स्ट ॲसेम्ब्ली स्टेज झाली याला सेव्ह करून ठेवा, किंवा याच्यामध्ये
सेव केलं. सेव केल्यानंतर ना परत आता आपण काय करायचं, न्यू फाईल. इथं टाकायचं रॅडियल सब असेंब्ली सब इंजिन 2 टाका. एक मिनटं आपण मॉडेलिंग इन्व्हायरमेंटमध्ये गेलो, आपल्याला काय पाहिजे होतं, असेंब्ली इन्व्हायरमेंट. ठीक आहे, याला नो म्हणा. न्यू फाईल ते टाकायचं मॉडेल असेंब्ली रेडियल सब असेंब्ली सब इंजिन असेंब्ली करा 2. ठीक आहे, आपण आता असेंब्ली इन्व्हायरमेंटमध्ये आलो. बॅकग्राऊंड व्हाईट करून घ्या. आता बघा इथं नवीन कंपोनंट ॲड करायचं. आता बघा आपण काय केलं, हे जे पिस्टन होतं, पिस्टनला रिंग वगैरे बसवलं, पिस्टनचे रिगार्डिंग झालेलं आहे, सिम्पलेलं आहे. म्हणजे आपण हा पार्ट बघा इथं हे पिस्टन रिंग या काय केलं आपण बसवलं आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार, हा जो आर्टिक्युलेटेड रॉड आहे, या आर्टिक्युलेटेड रॉडमध्ये बघा याचा डायमीटर इथं 24 आहे आणि इथं किती 15 आहे, तर 24 आणि 15 बघा. हे जे 6 नंबरचं आहे हे, आणि 5 नंबरचा पार्ट जो आहे, म्हणजे 6 आणि 5 रॉड बुश, अप्पर बुश आणि लोअर, म्हणजे अप्पर आणि लोअर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ते बसून द्यायचं. ठीक आहे, आपण आता आर्टिक्युलेटेड रॉडच्या रिगार्डिंग असेंब्ली करणार. ठीक आहे, पहिले काय करायचं, आर्टिक्युलेटेड रॉड कॉल करायचं, त्याची पोझिशन सेट करा, सिलेक्ट ऑब्जेक्ट, ओके. ठीक आहे, ओके, हा फर्स्ट पार्ट होता, याच्यावरती डबल क्लिक करा आणि याचं हे जे आहे ना हाईड करा, स्केचेस वगैरे. त्याच्यानंतर ना ॲड कंपोनंट रॉड बुश अप्पर कॉल करा. मग याला इथंच इकडे घ्या, कारण की आपल्याला इथंच बसवायचं आहे, बरोबर. ठीक आहे, ओके, याच्यावरती एक डबल क्लिक करा, स्केच हाईड करा, परत असेंब्ली इन्व्हायरमेंटमध्ये या. एक मिनटं, डॅटम कोऑर्डिनेट सिस्टम पण हाईड करायची आहे. इथं कन्स्ट्रेंटमध्ये जा, ठीक आहे. आता काय करायचं, कन्स्ट्रेंट अप्लाय करायची बघा. तिथं हे जे कन्स्ट्रेंट दिसतं ना फिक्स झालेलं, याला डिलीट करा. ठीक आहे, आता बाय डिफॉल्ट तिथं फिक्स आलेलं, तर आपल्याला काय करायचं, सेंटर अलाईन करून घ्यायचं, हाय ॲक्सिस. ठीक आहे, नंतर ना अलाईन हा सरफेस. ठीक आहे, याच्यात बसवलं बघा आपण, याला सिलेक्ट करा, राईट क्लिक करून एडिट डिस्प्ले, आणि याचा कलर चेंज करू आपण. इथं क्लिक करायचं, ओके करायचं. ठीक आहे, याच्यामध्ये आपण कलर चेंज केला, म्हणजे काय की ते पार्ट आपल्याला कळणार नाही म्हणून आपण कलर चेंज करतो, नाही तसं काही नाही, तुम्हाला जो पाहिजे तो कलर तुम्ही सेट करू शकता, नाही केला तरी काय हरकत नाही. सेकंड पार्ट कॉल करायचं, रॉड बुश लोअर. याला मूव करा,
ठीक आहे, रॉड पुश अप्पर कॉल करायचं होतं, आपण लोअरच केलं डबल, तर आपण आता याला कॅन्सल करू आणि परत एकदा ॲड पार्ट, आता अप्पर कॉल करा. याला वरती घ्या, इकडच्या बाजूला बाहेर घ्या. ठीक आहे, बघा इथं सेम तेच वापरायचं. आता पहिले हे जे आलेलं आहे याला काय करायचं, हाईड करायचं, डबल क्लिक करा, नंतर नाही तर हाईड करायचं आहे. ठीक आहे, परत एकदा असेंब्ली एन्व्हायरमेंटमध्ये या आणि इथं असेंब्ली कन्स्ट्रेंटमध्ये सेंटर ॲक्सिस हा ॲक्सिस आणि एक मिनिट थांबा. ओके, कन्स्टेंट ठीक आहे. आता काय करायचं, अलाईन हा जो सर्फेस आहे हा सर्फेस सिलेक्ट करा आणि हा सर्फेस सिलेक्ट करा. ठीक आहे, याला ओके करायचं. त्याच्यानंतर ना बघा, हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, राईट क्लिक करून एडिट डेफिनेशन, एडिट डिस्प्ले, आणि इथं आपण तो कलर जो सेट केला होता तोच कलर सेट करून दे. ठीक आहे, बघा हे आपण काय केलं होतं, त्याच्यामध्ये हे सेट केले. ठीक आहे, याला सेव्ह करा. याच्यामध्ये आपण आर्टिक्युलेटेड रॉडमध्ये दोन बुश बसवले, इथं पिस्टन रिंग बसवले पिस्टनमध्ये. आता थर्ड न्यू फाईल, तर बघा याच्यात आपण काय काय केलं, हे जे दोन पार्ट होते हे हे आणि हे काय केले, असेंबल केले. आता मास्टर रॉड बेअरिंग, नंतर न लिंक पिन आणि पिस्टन पिन, हे आपल्याला काय करायचे, बसवायचे. ठीक आहे, आता आपण पहिले काय करणार, एक मोठा आपला मास्टर रॉड कॉल करणार. तर न्यू फाईल घ्या, इथं नाव द्या रेडियल सब इंजिन असेंबली 3. ठीक आहे, आता बघा आपण हा मास्टर रॉड कॉल करू, त्याची पोझिशन बघा. ठीक आहे, आणि याला फिक्स, ऑटोमॅटिक फिक्स होणार आहे आऊट केल्यानंतर ना. बघा याचे ते डबल क्लिक करायचं आणि याचं सगळं हे हाईड करून टाकू, स्केचेस सगळे ॲट अ टाईम सिलेक्ट करायचे आणि हाईड करायचे. ठीक आहे, आता परत एकदा असेंब्ली एन्व्हायरमेंटमध्ये या, डबल क्लिक करून आता आपल्याला पार्ट आता असेंबल करायचे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला पार्ट आपण कॉल करू. आता बघा इथं लक्ष द्या, तर हे जे चार नंबरचं पार्ट आहे बघा, मास्टर रॉड बेअरिंग, आपण ती काय करणार, कॉल करणार आणि ती त्याच्यात असेंबल करून देणार. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर मास्टर रॉड बेअरिंग, तिची पोझिशन बघा. ओके, तिला मूव करून घ्या,
साईडला मूव केल्यानंतर त्याला 90 डिग्री फिरवा. ठीक आहे, नंतर न कन्स्टेंट अलाईन, एक दोन. ठीक आहे, आता परत एकदा अलाईन करून घ्या हा सरफेस याच्यासोबत. ठीक आहे, आणि याला ओके करा. बघा, याला सिलेक्ट करून राईट क्लिक करा आणि इथं याचा कलर चेंज करा. कलर बघा, हा कलर घेऊ. ठीक आहे, आता बघा याच्यावरती डबल क्लिक करा आणि हे जे स्केच आणि डॅटम सिस्टम हे हाईड करून टाका. ठीक आहे, नंतर नाही आता असेंब्ली एन्व्हायरमेंटमध्ये आलो आपण. बघा, इथं हा जो रॉड आहे याच्यामध्ये एक आपल्याला भुज बसवला नंतर त्याचा ॲनालिसिस करा, किती डायमीटर त्याचं. बघा इथं डायमीटर, सिम्पल डायमीटर, तर हा डायमीटर 24 आहे. ठीक आहे, तर मग 24चं कोणतं आहे आपलं, 24 डायमीटरचं हे बघा, हे 5 नंबरचं आहे. तो रॉड बुश अप्पर कॉल करायचं आपल्याला. ठीक आहे, तर मग असेंब्लीमध्ये ॲड रॉड बुश अप्पर. ठीक आहे, ची पोझिशन याला मूव करा. बाहेर घ्या. ठीक आहे, एकदा त्याच्या त्याला ओके करून काय करायचं, त्याच्यावरती डबल क्लिक करा आणि इथं याला डॅटम सिस्टम हाईड करा. परत एकदा असेंब्ली कन्स्टेंट, इथं एकदा डबल क्लिक करा. हां ठीक आहे, कन्स्टेंट हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि इथं अलाईन. ठीक आहे, आपण त्याच्यात बसवलं. बघा, याला परत एकदा सिलेक्ट करा, राईट क्लिक करायची आणि इथं एडिट डिस्प्ले, आणि एडिट डिस्प्लेमध्ये आपण त्याच्यामध्ये हा कलर घेतला होता तोच कलर घ्या, ग्रीन. ठीक आहे, आपण ह्या मास्टर रॉडमध्ये 2 पार्ट बसवले. आता त्याच्यानंतर ना बघा, नेक्स्ट तर हे पण काय करायचं, सेव्ह करायचं. आता आपण पहिले काय केलं, पिस्टनमध्ये रिंग बसवले, नंतर ना ह्या जो मेन रॉड होता आपला, मेन कनेक्टिंग रॉड, तर त्याच्यामध्ये आपण काय केलं, 2 बुश बसवले आणि याच्यामध्ये पण आर्टिक्युलेटेड रॉडमध्ये पण आपण काय केलं, त्याची जी बुश होती ती बसून दिली. ठीक आहे, आता हे 3 झाले. परत एकदा न्यू फाईल. आता न्यू फाईलमध्ये काय करणार बघा आपण. तर ठीक आहे, असेंब्ली ड्रॉईंग बघू आपण. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, असेंब्ली करायची. आता तर आपण ती जी मेन असेंब्ली आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू.